समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून समप्रित वृत्तीने स्वांते सुखाय कार्य करत राहणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान प्रभात नारी सन्मान 2023 दैनिक प्रभातच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. सामाजिक कार्य करणाऱ्या माळती दाते आणि साताऱ्याच्या डॉक्टर पल्लवी साठे पाटोळे, पुणे विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीच्या समन्वयक आरती गोखले, देवदासींच्या आरोग्यासाठी कार्य करणाऱ्या अलका गुजनाळ आणि बाल गुन्हेगारी समुपदेशक म्हणून कार्य करणाऱ्या भाग्यश्री साळुंखे यांचा दैनिक प्रभातच्या संचालिका सौ वृषाली हर्षद गांधी आणि सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या हस्ते प्रभात नारी सन्मान 2023 देऊन सन्मान करण्यात आलाय. याशिवाय 12 जणींना सुपर वुमन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. दैनिक प्रभातच्या या उपक्रमाचं सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांनी तोंड भरून कौतुक केलंय. प्रभात टीमनी आणि प्रभात समूहाने आणि ते काय म्हणता येईल आपल्याला फॅमिली मला चूज केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि प्रभातच्या सर्व महिलांना हॅपी वुमन्स डे. आणि आजचा प्रोग्राम खूप सुंदर झाला आहे, खूप छान झाला आहे. मी एक सोशल वर्क कॉलेज सांभाळून सोशल वर्क पण करते. जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन महिलांना सुईंग मशीन किंवा आपलं फॅशन डिझाईनच्या वयस्कर लोकांसाठी रजाया देतो, वाटप करतो. आत्ता मी औरंगाबाद जालना ह्या ठिकाणी छोट्या जिल्ह्यातून म्हणजे ज्या मुलींना पायी वाटी चालावं लागतं, 2 तास शाळेला लागतात, त्या तिथं जाऊन आम्ही त्यांचे सायकली वाटप केलं. आता 50 सायकली वाटप केलं. त्या मुलींना इतका आनंद झाला आहे की सर थँक्यू सो मच की आम्हाला सायकली वाटप दिल्यात. कारण लेडीज एक शेतातून जाणं म्हणजे खूपच भीतीदायक आणि आता आपण ऐकतो त्याच्यामुळे त्या मुलींना खूप आधार झाला आहे. असं सोशल वर्क मी करत राहणार आहे आणि करत आहे. थँक्यू सो मच पुन्हा एकदा. आणि मी महिलांसाठी एकच म्हणजे वुमन्स डेबद्दल एकच सांगू शकत इच्छिते. 2 लाईनी गाते. मग तू कितनी अच्छी है, तू कितनी बोली है, प्यारी प्यारी है, ओ माँ. परवा दिवशी मी त्यांना सांगितलं सरांना मी गाऊ शकणार नाही, आज थोडासा आवाज क्लिअर आहे म्हणून 2 शब्द गायले. पण आपण ज्या मुलांना आपण 9 महिने कोक पोटात वाढवतो, मुलं म्हणतात मी आई तुझ्या मी दिल में रहता हूँ, माँ के पैरों में जन्नत होती है. तसंच आपण आई वडिलांना कधीच विसरू न जाता त्यांचं समर्पण करावं. हेच आहे मला.